आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विविध विकास कामाचा शुभारंभ. आमदार हळवणकर यांचे प्रयत्न. 123.46 लाख रुपयांची विकास कामे होणार. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पाटीलमळा रस्त्याची सुधारणा करणे तसेच चव्हाणवाडी रस्त्याची सुधारणा करणे अशा विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. बऱ्याच वर्षापासून पाटीलमळा तसेच चव्हाणवाडीमधील रस्ता प्रलंबित होता. शेतकऱ्यांना एजा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत आमदार सुरेश हळवणकर यांनी विशेष प्रयत्न करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी 123.46 लाख रुपयांचा निधी मिळून आणला. त्यांच्याच हस्ते या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार हळवणकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे रस्ते कामास प्रारंभ झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीनं आमदार हळवणकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सदर उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे, पंचायत समिती सदस्य सौ पूनम भोसले, सरपंच सौ रेखा पाटील, उपसरपंच सौ वर्षा पाटील, डॉक्टर संतोष बोरे, प्रकाश पवळे, सनी ओवळकर, अभिनंदन पाटील, विद्या कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन पवळे, अमर पाटील, चंद्रकांत चौगुले, सुरेश चव्हाण, नरसू पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.